हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी। अशा प्रकारची वांग्याची भाजी तुम्ही कधीच केली नसेल, त्यासाठी माझा अख्खा व्हिडिओ पहा। तुम्ही एकही स्टेप मिस करू नका किंवा स्किप करू नका, तुम्ही अख्खा व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला ही वांग्याची भाजी येणार आहे। त्यासाठी मी काही मध्ये सिक्रेट्स टिप्स देखील सांगणार आहेत। त्यासाठी आपण पहिल्यांदा वांग्याचं वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर व धने चांगले परतून घेणार आहोत तेलामध्ये। असा कलर आला पाहिजे छानसा, थोडासा खरपूस असा कलर आला तोपर्यंत भाजायचे आहेत चांगले। व कांदा परतून घ्यायचा आहे चांगला, तळून घेतला तरी चालतो। अशा प्रकारे खरपूस सोनेरी रंगावर वाटण परतायचं आहे व अशा रीतीने हे वाटण दिसलं पाहिजे। वांगे चिरून घेणार आहोत आपण व पाण्यात ठेवणार आहोत, जेणेकरून वांगे काळे पडू नयेत। त्यासाठी आजची माझी पहिली टिप आहे जी, तुम्ही बाजारातून वांगे आणताना नेहमी वांगी काटेरी आणायची आहेत, ज्याची चव खूप छान लागते, व जांभळ्या कलरची वांगे आणायची आहेत। अशा प्रकारे आपण कढई गरम करायला ठेवणार आहोत, त्यामध्ये तेल टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण तेल टाकलेलं आहे, ही टिप्स नेहमी लक्षात ठेवा। वांग्याच्या भाजीमध्ये वरून आपण धने, जे अख्खे धने टाकतो परतून, त्याचा भाजीला इतका छान वास लागतो। तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा एकदा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर। हा तेल तापलेलं आहे चांगलं। आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता चांगला तडतडून आल्यानंतर त्यामध्ये आपण जी मोहरी टाकणार आहोत। नेहमी फोडणी देताना पहिल्यांदा नेहमी मोहरी टाकायची असते व त्यानंतर जिरे टाकायची। चांगलं तडतड आवाज आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आता आपण पाहू शकता चांगलं तडतडून येत आहे। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे। लगेच त्यामध्ये वाटण टाकलं तर ते मोहरी आणि जिऱ्याचा वास सगळ्या भाजीला लागत नाही व कढीपत्त्याचा देखील वास लागत नाही। त्यामुळे हे तिन्ही जिन्नस चांगले तडतडून आल्याच्या नंतरच पुढची प्रोसेस करायची आहे। काही काही बायका काय करतात, जिरी टाकली, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला की लगेच त्याचे वाटण टाकायचं की लगेच सगळं, त्यामुळे वास येत नाही। त्यामध्ये आपण आता वांगी टाकणार आहोत। वांगी टाकली की चांगले परतून घेणार आहोत तेलात वांगी। अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तेलामध्ये। चांगला 5 ते 10 मिनटं आपण ही वांगी या तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून निम्मी वांगी आताच शिजली पाहिजेत व जास्त वेळ पण लागत नाही त्यामुळे शिजायला वांगं। या प्रकारे तेलात परतून घेतल्याच्या नंतर मिक्स करायचं आहे व 5 मिनटं झाकण लावून द्यायचं आहे। अशा प्रकारे दोनदा आपण चांगलं परतवून घेणार आहोत वांगी। वांग्याच्या फोडी चांगल्या परतल्या की मग त्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत, पण त्या अगोदर चांगली वांगी परतली पाहिजे। तुम्ही पाहू शकता माझी वांग्याची कलर जांभळा किती छान दिसतो आहे। अशा प्रकारची वांगी नेहमी बाजारातून येताना आणायची आहेत। किती छान कलर दिसत आहे या मीठ टाकलेलं आहे आपण, थोडंसं मीठ टाकायचं फोडणीतच वांग्यांवर, मग त्याची टेस्ट अख्ख्या भाजीत छान येत उतरते व वांग्याच्या फोडींच्या रश्श्यात वांगी आपण जरी घेतली तरी वांगी अशी तुरट लागत नाहीत व मीठ टाकल्यामुळे वांगी चांगली टेस्टी लागतात। अशा प्रकारे आपण 2-3 वेळेला चांगले परतवून घेणार आहोत। नेहमी वांगं करताना नेहमी कढईतच करायचं, कुकरला 2 मिनटात होतं पण त्याच्यात चव उतरत नाही त्या वांग्यांची, किंवा अशा पण 10-15 मिनटात वांगी होऊन जातात, त्यामुळे नेहमी करताना पूर्ण चव उतरते कढईत करायचं नेहमी। अशा प्रकारे आपण पाहू शकतो आता वाटण टाकलेलं आहे आपण यामध्ये। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। 5 मिनटं वांग्याचं वाटण परतून घ्यायचं आहे आपण। अशा प्रकारे आपण पाहू शकता किती छान कलर चेंज झालेला आहे। अशा प्रकारे वांगं जर केलं तर तुम्ही तुमच्या घरी सारखं वांग्याची भाजीच करावी लागेल। आपण नुसतं मिठाचं वांगंसुद्धा करू शकतो, त्यामध्ये आपण फक्त गरम मसाला टाकायचा आहे त्यामुळे पण, आणि फक्त मीठ टाकायचं आणि लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर टाकायची, ते सुद्धा वांगं खूप छान लागतं। तुम्हीही एकदा घरी ट्राय करून बघा
गरम मसाला टाकायचा व आलं लसूण खोबरं एवढंच टाकायचं, कूट टाकायचं थोडासा, व ते पण वांगं छान लागतं. अशा प्रकारे वांगं केल्यावरसुद्धा फक्त धणे थोडेसे जास्त घ्यायचे या वांग्यात, म्हणजे वाटणामध्ये धणे आपण परतवून घेतो ते धणे थोडेसे जास्त घेतले तर भाजीला चव छान येते. व बाकीची प्रोसेस मी सांगितली तशीच करायची आहे. एकदा टेस्ट बदल म्हणूनही तुम्ही करून पाहा तुमच्या घरी. अशा प्रकारे वाटण चांगलं आपलं बोलता बोलता परतलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करणार आहोत. यामध्ये आपण चवीनुसार आता सगळे मसाले टाकणार आहोत. अजून थोडंसं परतायचं राहिलं आहे माझं. अशा प्रकारे आपण सगळं परतून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपले पूर्णपणे वाटण परतून झालेले आहेत. याला तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता. तसेच आता यामध्ये हळद टाकायची आहे. एक चमचा हळद टाकायची आहे. माझी घरची हळद असल्यामुळे मी थोडी टाकणार आहे. एक चमचा लाल तिखट टाकणार आहे. अजून एक चमचा लाल तिखट टाकणार आहे. व काळा मसाला घेतलेला आहे, आता गरम मसाला घेतलेला आहे, तो 2 चमचे टाकणार आहे. वरून कोथिंबिरीचा थर देणार आहोत. अशा प्रकारे छानशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर. याने मस्त वास येतो भाजीला. अगोदरच आपण धणे टाकलेले आहेत त्यामुळे वास तर खूपच छान सुटलेला आहे. वाटणाचं पाणी टाकणार आहोत आता राहिलेलं सगळं. आपण यामध्ये चिंच आणि गूळ या ठिकाणी ॲड करणार आहोत. थोडीशी चिंच आणि गूळ टाकून मस्त ही भाजी वाफवून घ्यायची आहे. चांगली उकळी आल्यानंतर 5 ते 10 मिनटात ही भाजी तयार होते. त्यासाठी अगोदर फक्त वांगं चांगलं कढईमध्ये तेलात परतून घ्यायचं आहे. त्यामुळे पटकन भाजी शिजते. या प्रकारे केल्यास 10 मिनटात भाजी शिजून जाते. एक उकळी आल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत. राहिलेलं पाणी थोडंसं ॲड करणार आहोत. रस्सा पाहिजे असेल तर, पातळ पाहिजे असेल, भाकरीबरोबर खायची असेल तर जास्त पातळ रस्सा करायचा, व चपातीबरोबर खायची असेल तर कमी रस्सा करायचा आहे. आपल्या आवडीनुसार आपण या ठिकाणी रस्सा करू शकतो. अशा प्रकारे खूप छान रित्या आपली ही भाजी तयार झालेली आहे. यामध्ये चिंच व गूळ टाकल्यास खूप छान चव येते. याला मीठ टाकणार आहोत चवीनुसार. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. एक उकळी आली की आपली ही भाजी तयार झालेली आहे. मस्त भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर ही भाजी आपण वाढू शकतो. तसेच पुरीबरोबर देखील ही वांग्याची भाजी खूप छान लागते. कारळ्याचा कूट टाकलेला आहे. आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट कमी व कारळ्याचा कूट जास्त वापरला जातो. त्याने भाजीला वेगळीच चव येते. मी थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील ॲड करणार आहे. नुसता तेल वांगंसुद्धा खूप छान प्रकारे याचंच करता येतं. फक्त यात कमी पाणी टाकायचं आहे, त्याने तेल वांगं तयार होतं. चमचमीत खाणाऱ्या लोकांना ही भाजी खूप आवडेल. अशा प्रकारे आपण ही भाजी तयार झालेली आहे. मस्त आता उकळी येऊन आली. वांगं शिजलं का नाही ते पाहायचं. देठाला दाबून पाहायचं. देठ जर दबत असेल तर भाजी शिजली असं समजायचं. 10 मिनटं आपण याला झाकण ठेवून उकळी येऊन देणार आहोत. अशा प्रकारे भाजीला उकळी आलेली आहे. चिंच आणि गूळ आणि धणे हे 3 गोष्टी अजिबात वांग्याच्या भाजीला विसरायच्या नाही आहेत. त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला. किती छान तर्री आली तुम्ही पाहू शकता. मी किती कमी तेल टाकलं होतं त्यात किती छान तर्री येते. त्यासाठी भाजी मंद आचेवर उकळून द्यावी लागते.
मस्त वास सुटलेला आहे या भाजीचा. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. ह्याच भाजीचं तेल वांगं करायचं झाल्यास फक्त वांगं शिजण्यापुरता पाणी टाकायचं आहे व मंद गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे. त्याने शिजण्यापुरतं पाणी टाकल्यामुळे पाणी त्याचं सगळं आटून जातं व मस्त लपथपीत असं वांगं तयार होतं. ते तर चमचमीत असं खायला खूप छान लागतं, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर. अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर छान लागते भाकरीबरोबर खाऊ शकता. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याबरोबर खूप छान लागते. थँक्यू. अशा प्रकारे मी गॅस बंद केलेला आहे. ही भाजी शिजून तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा व माझ्या चॅनलला नवीन नवीन अशाच व्हिडिओ पाहत रहा. थँक्यू.